विधानसभा क्षेत्रात वीस टक्के राजकारण तर ऐंशी टक्के समाजकारण करण्याचे काम कीर्ती कुमार भांगडिया मागील सात वर्षापासून करीत असून दरवर्षी रक्षाबंधन कार्यक्रम घेत असताना मात्र यंदाच्या वर्षी पंधरा ऑगस्टला रक्षाबंधन कार्यक्रम आल्याने सोळा ऑगस्टला शहीदांना नमन करण्यासाठी शहीद स्मृतीदिन सोहळा कार्यक्रमात रक्षाबंधन कार्यक्रम ठेवला होता तेव्हा साठ हजार बहिणी उपस्थित झाल्या होत्या कार्यक्रम पूर्ण व्हायच्या आधीच विरोधकांनी अपप्रचार सुरू केला महिला दगावल्याचा खोटा अपप्रचार केला कार्यक्रम स्थळी साप आणून सोडण्याचा सा कुटील डाव विरोधकांनी केला परंतु मातृशक्तीच्या आशीर्वादाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही माझ्या बहिणीवर प्रेम आणि विश्वास असल्याने त्यातच मी समाधानी आहे प्रेम आणि विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत टिकवून ठेवण्याचे काम करायचे आहे मातृशक्ती आणि पितृशक्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक गावात जाणार असल्याचे सांगत खोट्या प्रचारात बळी पडू नका असे आमदार कीर्ती कुमार भांगडिया यांनी व्यक्त केले सातारा येथील रक्षाबंधन कार्यक्रमात आमदार कीर्तिकुमार भांगडिया बोलत होते यावेळी डॉक्टर श्याम हटवादे प्रकाश वाकडे समीर राचलवार यांसह अनेक जण उपस्थित होते सोळा ऑगस्ट दिन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमात अफाट महिलांची गर्दी पाहता काही अपरिहार्य घटना होऊ नये तसेच बाहेरच्या मतदारसंघातील महिला उपस्थित झाल्या होत्या त्यामुळे आलेल्या बहिणींना अडचण निर्माण होऊ नये यासाठी घरपोच भेटवस्तू देण्याचे आमदार कीर्ती कुमार केले होते तेव्हा दिलेला शब्द पाळत त्यांनी बहिणींना घरपोच भेटवस्तू दिल्या प्रास्ताविक गजानन गुडधे तर संचालन विवेक कापसे यांनी केले दरम्यान बामणगाव वाघेडा बेलारा येथील बहिणींना घरपोच भेटवस्तू पोहोचून दिल्या पहिल्या भेटवस्तू सत्रात मासळ जीप क्षेत्रात बहिणींना भेटवस्तू पोहोचवून देण्यासाठी हरीश पिसे पराग अंबादे आशिष झिरे तसेच अनेकांनी विशेष परिश्रम घेतले दरम्यान सातारा बामणगाव नंदारा देवडी करबडा बेलारा येथील बहिणींना भेटवस्तू दिल्या महाराष्ट्र दर्पण साठी रामदास ठुसे चिमूर चंद्रपूर